एका साधू बाबाचा पर्दाफाश झालेला आहे. महिलांशी अश्लील चाळे करण्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही माहिती पडली आहे. या संदर्भात पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली आहे. सिटी न्यूजची टीम याबाबत खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते. येलकी पूर्णा मठाचे मठाधिपती महाराज यांच्या विरोधात आसेगाव पूर्णा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. समाजात अश्लीलता पसरवली जाते, सेक्स रॅकेट चालवलं जातं असे गंभीर आरोप महाराजांवर या तक्रारीत करण्यात आले आहेत. या संदर्भात सिटी न्यूज चमूने येलकी पूर्णा येथे जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी महाराजांची भेट घेतली. येलकी पूर्णाचा विशाल असा परिसर आहे व प्रसन्न शांत स्वच्छ अशा परिसरात मंदिर आहे. या परिसरात भक्तांना निवासाची सोय असून खुद्द महाराजांचाही निवास येथेच असतो. या परिसरात स्विमिंग टँक देखील आहे. भक्तांच्या सोयीसाठी हा स्विमिंग टँक असल्याचा खुलासा महाराजांनी सिटी न्यूजशी बोलताना केला. आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येथे महिलांनी तक्रार प्राप्ती अर्ज केलेला आहे. महाराज असली चाळे करत असतात, गंभीर आरोप महाराजवर केलेला आहे. आपलं धार्मिक कार्य कोणकोणते आणि हा जो आपल्यावर गंभीर आरोप केला आहे याबद्दल आपलं मत काय? की माझं अश्लील असभ्य असं वातावरण केव्हा राहू शकत नाही. संपूर्ण गाव संपूर्ण परिसर माझ्याविषयी आस्थावान आहे आणि तीच एक मला हिंमत आहे की त्यांच्या भरोशावर मी इथे जगतोय वागतोय राहतोय. पण कोणी आणि काय हा जो एक शफिक राजा पत्रकार स्वतःला म्हणवतो, हे व्यक्ती मला आता या 8-10 दिवसाआधी मिळाली आणि त्यांनी मला ते दाखवलं की आपकी हमारे पास फुटेज है आणि मी त्याला हे असं असं करतोय आणि तुम्हाला 10 लाख मला द्यायचे आहे. जर तुम्ही 10 लाख मला नाही द्याल तर हे मी तुमच्या सिटी चॅनलवर देणार आहे, अमुक करणार आहे, धमुक करणार आहे, आपकी फली ठिकी हो जाएंगी, ऐसा हो जाएगा. त्याने खूप काहीतरी दुःस्वप्न मला दाखवले. पण मी नेहमी आपल्या शेतीत काम करतो, मेहनतीने काम करतो. आत्ता देखील मी शेतीतून आलेलो आहे आणि नेमकं मी माझ्या त्याच्यावर शर्मावर विश्वास करतो. मी याला 10 लाख देणार तरी कुठून? आणि आत्ता तर माझं एकविरा देवी सत्संगाचं आयोजन झालं, तिथे माझ्या एका मित्राला जे प्रभाकर महाराज आहेत त्यांना तो व्यक्तिशः भेटला और कहा कि महाराज अभी भी हमारी तसल्ली पूरी नहीं हुई, वो 10 लाख मिलते हैं या नहीं, वरना हम सिटी चैनल में ये सब दे देते हैं, असं त्या व्यक्तीने सांगितलं. आता या येत्या 1-2 दिवसात मी पोलीस स्टेशनला जाणार होतो, कारण हा असा व्यक्ती माझ्या विरोधात काय करतो हे मला माहिती नाही आहे. आणि म्हणून त्यांनी काय ह्या खोट्या नाटे काय केलेला आहे काय नाही याचं इन्व्हेस्टिगेशन चांगल्या प्रकारे व्हावं आणि जो माझ्यावरती हे तुम्ही लोकांनी आळ घेतलेला आहे किंवा काय छंद करीत आहात मला याच्यापासून तुम्ही मुक्त करावं अशी मी आशा करतोय. मला जे व्हिडिओ क्लिप दिले आहेत हुबेहूब आपलं चित्र दिलेलं आहे आणि आपल्या विरोधात आसेगाव पूर्ण पोलिसमध्ये तक्रार दिलेली आहे. अगदी ना, त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, त्याचं काय ते नक्की व्हावं. मी कोर्टात उभा राहायला तयार आहे, काय असेल नसेल मी कोणत्याही बाबीने उभं राहायला तयार आहे, माझं ते म्हणणं आहे. फक्त हे जे तुम्ही लोकांनी कोणी काय केलेलं आहे, तुम्ही जर ज्या त्याच्यामध्ये काय दिसत असेल नसेल त्यांनाही जाऊन विचाराल तर याविषयी फालतूपणा आहे हा आणि नुसतं ही खंडणी वसूल करण्याचा एक रस्ता मला दिसतो आहे. कारण त्या व्यक्तीने मला 2 वेळा हा याविषयी, एकदा माझ्याशी प्रत्यक्ष आणि एकदा माझ्या मित्राशी प्रभाकर महाराज आणि त्यांच्याशी आता 2-3 दिवसाआधी त्यांनी अशी विचारणा केली की आम्हाला हुआ आहे या नाही आहे. तो 10 लाखाची त्यांची भूक आहे आणि मी ती पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे ते खोटं नाटक करून मलाही खोटं टाकू इच्छितात. आता शेवटी जसं असेल मी आलिया भोगाशी असावे सादर मी पुढे जायला तयार आहे, पण यातून मी मुक्तता इच्छितोय. सेन्सिटिव्ह जेव्हा कोणता प्रॉब्लेम असतो, कारण माझ्या इज्जतचाही प्रश्न असतो जर ती मी माझ्यासारखं दिसते आहे, म्हणून मी 4 लोकांना विचारण्यात वेळ तर करणार आहे ना, आणि त्याला जास्त वेळ नाही, 8-10 दिवसाची वेळ झाली नुसती. आणि मी तुम्हाला ते सांगितलं येत्या या 2 दिवसात मी पोलीस स्टेशनला जाणार पण होतो हे सांगतोय. लागलीच मी आलो आणि गेलो असं तर शक्य नाही ना. कुठलीही गोष्ट विचारपूर्वक व्हावी, त्या तुम्हा लोकांना विचारून करावं. आता मी हेच म्हणतोय की या 200 वर्षाच्या इतिहासाला जो हे लोक काहीतरी करीत आहेत त्याविषयी आपण माझ्या पाठीशी राहावं आणि याचा न्याय मिळावा, एवढीच माझी तुम्हा लोकांना म्हणणार आहे. सिटी न्यूजशी बोलताना महाराजांनी सारेच आरोप फेटाळले. आपल्याला 10 लाखांची खंडणी मागितली जाते, ती न दिल्याने आपल्यावर आरोप होत आहेत व हे आरोप खोटे आहेत. व्हिडिओ क्लिप दाखवली असता त्यातील व्यक्ती आपण नसल्याचं महाराजांनी म्हटलंय. या संदर्भात सिटी न्यूजने आसेगाव पूर्णा पोलिसांशी संपर्क साधला असता तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याचं आसेगाव पूर्णा ठाण्याचे APR आखरे यांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे. 10:30 वाजता अमरावतीला राहणारे एक समाजसेवक
त्यांनी पुरुषांना येऊन तक्रार दिली की बाबा पुरुषांना असे हद्दीमध्ये एक मठ आहे आणि या मठामध्ये काही महिलांचे लैंगिक छळ केला जातो सर. या प्रकरणात त्यांनी तक्रार दाखल केला. तो दाखल करून आम्ही एजीटी आमच्या रेकॉर्डर घेतला आणि या प्रकरणामध्ये आता सध्या चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जर काही कोणी विटनेस किंवा कोणी व्यक्ती समोर जर आलं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल.